2000 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 2 कर्मचारी ही अवस्था आहे जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षण केंद्रांची. सिडको भागात असलेल्या आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्राची अवस्था पाहून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेची अवस्था कशी असेल याची चांगलीच प्रचिती येते. सिडको भागामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाचं जिल्हा प्रशिक्षण कार्यालय आहे. या कार्यालयात BF बैनाडे आणि प्रमिला कुंभारे हे 2 कर्मचारी कार्यरत आहेत. या 2 कर्मचाऱ्यांवर आशा आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक आदी 2 ते 3 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा ताण त्यांच्यावरच आहे. तसेच या प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रंथालय आहे, परंतु या ग्रंथालयाची दुरावस्था झाली. या ठिकाणी अनेक पुस्तकं धूळखात पडलेली दिसून येतात. ज्या दालनात आरोग्य अधिकारी बसतात त्या रिकाम्या दालनात फॅन, लाईट तसेच चालू राहतात. ते बंद करण्याची तसदीही आरोग्य अधिकारी घेत नाहीत. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी या ठिकाणी कार्यरत असलेल्या या 2 कर्मचाऱ्यांकडून होती. जिल्हा परिषद संघ, जिल्हा परिषद आरोग्य विभाग औरंगाबाद याचे प्रशिक्षण पथक आहे. या ठिकाणी 4 कर्मचारी आणि 1 वैद्यकीय अधिकारी आहे. तर या ठिकाणी जिल्ह्यातून ग्रामीण भागात PSC स्तरावर जे काम करणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा यांचं प्रशिक्षण, निवासी प्रशिक्षण घेतलं जातं. या ठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्षभर चालू असतात आणि चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊन या प्रशिक्षणाचा फायदा ग्रामीण भागात जनतेला होतो. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी हे प्रशिक्षण घेतलं जातं.